तर तुमच्यासमोर मी एक 6 अंकी आणि 7 अंकी संख्येचं उदाहरण देतो. तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा त्यांचे प्लेसेसची नावं लिहूया. वन्स, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड्स, टेन थाउजंड आणि लॅक. म्हणजे या 6 प्लेसेस आहेत, म्हणजे वन्स, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, टेन थाउजंड अँड लॅक. आता उदाहरणामध्ये आपण एक संख्या घेऊया, 2,32,464. आणि दुसरी संख्या त्याच्यामध्ये ऍड करायला आपण घेऊया, 1,66,867. बघा, गेल्या वर्षी आपण 5 अंकी संख्येची बेरीज पाहिली. आता फक्त अंक वाढलेला आहे, बाकी पद्धत बदललेली नाही. मेथड इज सेम. कितीही अंकांची बेरीज आपण केली तर आपल्याला प्लेसेस महत्वाचे आहेत, ज्या त्या प्लेसला जो तो अंक लिहिणे आणि त्याच्यानंतर वन्स करून आपल्याला बेरीज करून देणे. आता बघा, आपण प्रत्यक्षामध्ये उदाहरण सोडवूया. 7+4 11. 11 मध्ये 1 युनिट आणि 1 काय झाले, टेन्स मध्ये आपण कॅरी करूया. त्याच्यानंतर टेन्स मध्ये 3 अंक आले, 6, 6, 1. 6+6 12. 12+1 13. 13 मध्ये काय होतील, 3 टेन्स अँड 100 मध्ये काय होतील, कॅरी होतील. आता 100 मध्ये 3 फिगर झाले, 4, 8 अँड 1. 4+8 12. 12+1 13. 13 मध्ये परत 300 झाले आणि हे 1 कॅरी 1000 मध्ये गेले. 1000 मध्ये आता 3 फिगर झाले, 2, 6, 1. 6+2 8. 8+1 9. कॅरी आला नाही. 6+3 9. 2+1 3. म्हणजे 2,32,464 प्लस 1,66,867 इज इक्वल टू, ज्यावेळेस आपण त्या त्या प्लेसला तो तो अंक बरोबर त्या खाली लिहिला आणि कॅरी आलेले व्यवस्थित लिहिले त्यावेळेस आपली बेरीज ही अचूक येणार आहे. 2,32,464 अधिक 1,66,867 बरोबर 3,99,331. अशाच प्रकारची आपल्याला वेगवेगळी उदाहरणं पाहायचे. आता आपण एक वेगळ्या पद्धतीचं गणित पाहूया. आपण इथं पाहिलेलं आहे की पहिल्यांदा 6 अंकी संख्या आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा काय आहे, 6 अंकी संख्या आहे. तर आता याच्यामध्ये आपण पाहूया, वेगळ्या पद्धतीचं एक उदाहरण पाहूया.